हाय फ्रेंड्स हे रोप कशाचं आहे माहिती आहे का तुम्हाला दिसतंय का जवळून पहा याची पानं कोवळी दिसत आहेत का कशी काढली जात आहेत हे आहे हरभरच ढाळा आहे हा याची ही कोळी कोवळी पाने शेंडा जो आलेला असतो मोठा मोठा तो खुडला की तिथून अजून फूट होते व वाढत वाढत जातो हा ढाळा येताना तो एक एकच येतो त्याचा असं आपण जर असं खोडून काढलं तर ते त्याला वाढत वाढत जातो तो पसरतो भरपूर त्याला ते फुलेही भरपूर येतात पहा दिसते का तुम्हाला कसं खोडायचं चाललंय भाजी हिरवी पाले भाजी म्हटलं की त्याला आपण बऱ्यापैकी काय वापरतो लसूण मिरची घालून करतो ना तशीच ह्याही की कोवळी पाणी जी घेतलेले असतात याला ही लसूण मिरची फोडणी केली जाते खूप छान लागते भाजी का तर ह्याला आंबट असं टेस्ट असते प्रत्येक भाजीची ही वेगळी वेगळी टेस्ट असते तशी ह्या भाजीला आंबटपणा असतो आणि ही बऱ्यापैकी थंडीच्या दिवसातच येते असंही कोणी पूर्ण शेतात पण हरभरं टाकून पूर्ण माडा म्हणतात त्याला करतात हरभरा आम्ही हा उसाच्या लागणीमध्ये भुंड्यावरती केलेला आहे आता थंडीतच हा बऱ्यापैकी बहरतो हा आत्ताशी आम्ही पहिल्यांदाच खोडतोय आता अजून पुढच्या वेळ जर पाहिलं तर ह्याचा भरपूर मोठा पसारा झालेला दिसतो ह्या भाजीचा आत्ताच पहा केवढा मोठा झालेला आहे ढाळा अजून ही आत्ता खोडल्यामुळे अजून एकदा हा मोठा होणार आहे नंतर याला परत फुलं येणार छान छान फुलं येतात व नंतर हरभरे लागतात त्याला आणि खुडल्याशिवाय हरभरा हा मोठा होतच नाही नाहीतर थोडेसेच येतात मग त्याला हरभरे हरभऱ्याची भाजी ही आंबटपणा असतोय त्याला त्यामुळे टेस्टला खूपच छान असते ही बऱ्याचदा खावीशी खावीशी वाटते या भाजीला आंबटपणा असल्यामुळे ही बऱ्याचदा खूप खावी खावीशी वाटते त्यामुळे ही भाजी ओलीही केली जाते लसूण मिरची घालून व सुकून चुरडून ती ठेवली जाते ती परत कधीतरी आपल्याला खावीशी वाटल्यानंतर त्यालाही लसूण मिरची शेंगदाणे घालून ती भाजी गरगटून केली जाते व्हिडिओ आवडल्यास मला नक्की सांगा Bye friends.